जगावेगळा खटला जगावेगळा न्याय। अमेरिकेतल्या न्यायालयात एका जगावेगळ्या खटल्याचे कामकाज चालू होते। आरोपीच्या पिंजऱ्यात एक 15 वर्षांचा कोवळा मुलगा उभा होता। त्याच्यावर ब्रेड आणि पनीरचे पॅकेट चोरीचा आरोप होता। तो मुलगा चोरी करत असताना पकडला गेला होता। पकडल्यावर त्या मुलाने सिक्युरिटीच्या हाताला धक्का मारून पळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नात त्या मॉलमधील एक शेल्फ जमिनीवर पडून बऱ्याच मालाचे नुकसान झाले होते। जज साहेबांनी त्या मुलाला विचारले, तू खरेच ब्रेड आणि पनीरचे पॅकेट चोरले आहेस का? नजर खाली झुकवत त्या मुलाने होकार दिला। जजने पुढे विचारले, चोरी का केलीस? मला ब्रेड आणि पनीर पाहिजे होते। त्या मुलाने उत्तर दिले, पाहिजे होते तर विकत घ्यायचे होते। साहेब, माझ्याकडे पैसे नव्हते। तो मुलगा म्हणाला, घरी पैसे मागायचे होतेस। घरी फक्त आजारी आई असते, तिच्यासाठी ब्रेड व पनीरची चोरी केली। तू काही काम का नाही करत? जज्जीने विचारले, एका कार वॉशिंग सेंटरमध्ये काम करत होतो। एक दिवस आईला दवाखान्यात न्यायचे होते, म्हणून मी कामावर गेलो नव्हतो, तर मला कामावरून काढून टाकले। कोणाकडे मदत का नाही मागितलीस? सकाळपासून 50 लोकांकडे मदत मागितली, कोणीच मदत केली नाही। शेवटी मला याची चोरी करावी लागली। प्रश्नोत्तरी संपली। जज्जीने निकाल सांगायला सुरुवात केली। चोरी आणि ती सुद्धा खाण्याच्या वस्तूची ही लाज आणणारी घटना आणि गुन्हा आहे। या गुन्ह्याला आपण सर्व जबाबदार आहोत, गुन्हेगार आहोत। या न्यायालयात हजर असणारे माझ्यासहित सगळे गुन्हेगार आहेत। या गुन्ह्यासाठी प्रत्येकाला मी $10 दंडाची शिक्षा देत आहे आणि हा दंड भरल्याशिवाय कोणालाही न्यायालयाबाहेर जाता येणार नाही। असं म्हणून जज साहेबांनी पाकिटातून $10 काढून टेबलावर ठेवले आणि पेन उचलून निकाल लिहायला सुरुवात केली। याशिवाय मॉलला मी $1,000 दंड करत आहे, कारण त्यांनी एका भुकेल्या मुलाशी गैरवर्तणूक करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले, यासाठी त्यांना दंड ठोठावत आहे। तो दंड जर त्यांनी 24 तासात भरला नाही तर त्या मॉलला सील ठोकण्यात यावे असा आदेश देत आहे। दंडापोटी जमा होणारी रक्कम या गरीब मुलाला देण्यात यावी असा आदेश देऊन या गरीब मुलास माफ करून सोडून देत आहे। हा निकाल ऐकून न्यायालयात हजर असलेल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आले। न्यायालयातल्या सर्व लोकांनी उभे राहून या न्यायाचे स्वागतच केले। तो गरीब मुलगाही गहिवरून गेला आणि शर्टाच्या बाहीने अश्रू टिपत न्यायालयाच्या बाहेर निघून गेला। धन्य ते न्यायाधीश आणि धन्य ते लोक ज्यांनी न्यायाचे स्वागत केले। या बाबतीत चाणक्याने असे लिहून ठेवले आहे की अशी जर भुकेली व्यक्ती चोरी करताना पकडली गेली तर त्यासाठी त्या देशातील सर्व समाज दोषी असेल, या गोष्टीची त्यांना लाज वाटायला हवी। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।